नोटिफिकेशन बेल प्रेस करून टाका आणि टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन जा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. तर टेलिग्रामला जॉईन होऊन जा, खूप काहीतरी नवीन तिथे आता मी पोस्ट करणार आहे, तर टेलिग्रामला नक्की जॉईन होऊन जा. आणि इंस्टाग्राम वरती तुम्ही आपल्याला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्राम वरती फॉलो करून टाका, तिथे आपण 10K फॉलोअरच्या खूप जास्त जवळ आलो आहे. तर तुमचे जे मुलाचा हातभार आहे तो तिथे पण जाऊन तुम्ही थोडासा द्या, ओके. आणि आपल्या इंस्टाग्राम वरती 10K फॉलोअर्स कंप्लीट करून टाका. आणि मंडळी या व्हिडिओमध्ये यूज केलेलं सर्व मटेरियल मिळून जाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. आणि त्या मटेरियलचा पासवर्ड तुम्हाला मिळून जाणार आहे व्हिडिओमध्ये खूप इझी वेमध्ये, कारण आज मी तुम्हाला पासवर्ड एकदम शो करून दिला आहे, ओके. इझी वेमध्ये फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघत राहायचं आहे, म्हणजे तुम्हाला पासवर्ड नक्कीच मिळून जाईल. तर चला मंडळी, आपल्या खतरनाक व्हिडिओच्या ट्युटोरियलला आता आपण स्टार्ट करूया. ओके, तर गेस आपली जी आजची एडिटिंग आहे ते आपण करणार आहे अलाईट मोशन ॲप्लिकेशन म्हणून. त्यामुळे गेस तुम्हाला सर्वात आधी अलाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. अलाईट मोशन ॲप्लिकेशनची प्रो लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देते, तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला पेन्सिलवरच्या अकाउंटवरती येऊन यायला ते क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचे, ओके. प्लसवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे इमेज अँड व्हिडिओमध्ये चालला जाते. व्ह्यूअरवरती तुम्हाला क्लिक करायचे, इथून तुम्हाला तुमच्या ज्या व्हिडिओ ज्या फोटोवरती व्हिडिओ करायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचे, ओके. त्यानंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर तुम्ही टेंडरवरती क्लिक करून याला फिल द स्क्रीन करून घ्यायचं, ओके. फिल द स्क्रीन केल्याच्या नंतर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंगमध्ये जाऊन याची जी ओपेसिटी आहे ती तुम्हाला इथं 65 करून घ्यायचे, ओके. अशा प्रकारे काही तुम्हाला 65 करून घ्यायचे. त्यानंतर काही तुम्हाला परत इथं प्लसवरती क्लिक करायचे, ओके. इमेज व्हिडिओमध्ये तुम्हाला चालला जायचं आहे. इथून काही तुम्हाला एक आपला जो एक मी ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे ओवरले इफेक्ट, त्याला काही तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं, ओके. ॲड केल्याच्या नंतर काही तुम्हाला इथं याची जी ब्लेंडिंग आहे, ओके, याची याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला, ओके. आधी आपण लास्टपर्यंत येऊन आपला जो फोटो आहे याला इथं एक्सपांड करून घेऊया, ओके. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं व्हिडिओवरती. ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला चालला जायचं आहे. इथून काही तुम्हाला लाईटनवरती येऊन स्क्रीन याला करून घ्यायचं, ओके. अशा प्रकारे काही तुम्ही बघू शकता आपलं स्क्रीन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये येऊन जायचं आहे. प्लसमध्ये तुम्हाला क्लिक करायचं, ओके. प्लसवरती काही तुम्हाला क्लिक करायचं आहे. इमेज व्हिडिओमध्ये तुम्हाला चालला जायचं आहे. व्ह्यूअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक आणखी तोच फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा, ओके. जो तुम्ही आधी सिलेक्ट केला होता तो फक्त तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा फोटो, ओके. प्लसवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे, ओके. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे, ओके. त्यानंतर तुम्हाला परत प्लसवरती क्लिक करायचं, ओके. प्लसवरती क्लिक केल्याच्या नंतर गेस तुम्हाला जे इथं शेप दिसत होता सर्कलचा फर्स्ट नंबरचा, ओके. फर्स्ट नंबरचा जो सर्कलचा आपला जो हाय गेस शेप त्याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कलर फिलमध्ये जाऊन गेस याला आपला जो ब्लॅक कलर करून घ्यायचा, ओके. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मोबाईल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन याला तुम्हाला जो थोडंसं मोठं करून घ्यायचं, कारण आपल्याला त्या जो आपला जो सर्कल आहे की त्या लाईन त्यामध्ये तुम्हाला त्याला फिट करायचं आहे आपल्या फोटोला. त्यामुळे त्याला तुम्हाला तशा प्रकारे अंदाजाने तुम्हाला याला असं करून घ्यायचं आहे, ओके. त्यानंतर तुम्हाला जे असे दोन्ही फोटोजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ओके. आपल्या सर्कल शेपवाल्या आणि त्या फोटोवरती. आणि इथं तुम्हाला वर तिसऱ्या नंबरचा ऑप्शन दिसत असणार, ओके. वरच्या साईड मी तुम्हाला शो केला आहे, ओके. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनवरती दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता तुमचा फोटो इथं सर्कलमध्ये झालेला आहे, ओके. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टला येऊन तुमच्या फोटोला इथे एक्सपांड करून घ्यायचं, ओके. एक्सपांड केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथं आपला जो फोटो आहे तो आपल्या त्या सर्कलमध्ये आलेला आहे पूर्ण, ओके. त्यानंतर तुम्हाला याला असं लास्टपर्यंत पण एक्सपांड करून घ्यायचं, ओके. तर लास्टपर्यंत याला आपण असं एक्सपांड करून घेऊया. एक्सपांड केल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची साईज थोडीशी अशी मोठी करून घ्यायची, ओके. आधी आपण याला पूर्ण असं मिडलमध्ये सेट करून घ्या प्रॉपरली एकदम, ओके. एकदम प्रॉपरली काही काळजीपूर्वक तुम्हाला याला असं मिडलमध्ये सेट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे याची साईज पण घ्यायची अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायची, ओके. व्हिडिओ स्टार्टला आल्याच्या नंतर तुम्हाला जे तुम्हाला तुमच्या जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मोबाईल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन घ्यायचं, ॲज अ अँगल तुम्हाला चेंज करून घ्यायचं, ओके. तर काही स्टार्टला तुम्हाला एक प्लस कॅड करायचे, लास्टमध्ये येऊन काही तुम्हाला आणखी प्लस कॅड करून हा जो पूर्ण गोल आहे गेस, ओके, याला पूर्ण असं रोटेट तुम्हाला करून घ्यायचं आणि आणखी परत एकदा झिरोवरती आणून तुम्हाला ठेवून घ्यायचं, ओके. मी बघू शकता आपला जो फोटो आहे तो इथं रोटेट व्हायला चालू झालेला आहे, ओके. आपला जो फोटो आहे तो आता इथं रोटेट होत आहे गेस, जसं आपल्या म्युझिक प्लेअरमध्ये होत असतो तशा प्रकारे सेम टू सेम इथं आपलं जिथे पूर्ण आपल्या व्हिडिओला लुक येत आहे, ओके. तर त्यानंतर तुम्हाला जे आहे इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे, ओके. टेक्स्टवरती चाललं जायचं इथं
तुमचं जे पण सॉन्ग आहे गाईस, आता सॉन्ग तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं ओके. तर आपलं जे सॉन्ग आहे गाईस ते आपण घेतलं एक दंत आहे वक्र तुंड आहे ओके. तुम्ही ज्या सॉन्गवर गाईस तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तुम्ही ते सॉन्ग इथे टाईप करून घ्यायचं ओके. आता कलर गाईस तुम्हाला व्हाईट ठेवून घ्यायचा आहे ओके. आता फॉन्ट थोडासा बोल्ड आपण तिथं ठेवून घ्या. अलाईट मोशनमध्ये तुम्हाला खूप सारे भेटून जातील. त्यानंतर काही ग्रीन डॉटवरती क्लिक करून तुम्हाला याला असं की एक साईड खेचून घ्यायचं आहे. मोमेंट ट्रान्सफॉर्मेशन जाऊन गाईस याला तुम्हाला असं मिडलमध्ये पूर्ण असं सेट करून घ्यायचं ओके. प्रॉपरली तुम्हाला असं मिडलमध्ये याला सेट करून घ्यायचं आहे. साईज त्याची थोडीशी तुम्ही मोठी करू शकता ओके. अँगलला तुम्हाला चेंज नाही करायचं आहे. याची साईज आपण थोडीशी मोठी करून घ्या अशा प्रकारे. आणि याला असं पूर्ण मिडलमध्ये याला सेट करून घ्या ओके. मिडलमध्ये सेट केल्याच्या नंतर गाईस तुम्हाला याला परत टेक्स्टवरती तुम्हाला चाललं जायचं आहे. इथे गाईस तुम्हाला तुमचं जे सिंगरचं नाव आहे ओके, जे पण सिंगरने गाईस ते गाणं म्हटलं आहे त्याचं नाव इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचं ओके. आता मला ते माहिती नाही कोणा म्हटले तर मी ते एक्झाम्पलसाठी अननोन आर्टिस्टचं टाईप करून घेतो. कलर व्हाईट ठेवून घ्यायचा ओके. आणि फॉन्ट तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणता पण ठेवू शकता. त्यानंतर गाईस तुम्हाला याचं क्लिक करायचं आहे, टिक करायचं आहे. आणि याला याच्या खाली गाईस असं सेट करायचं ओके. असं पूर्ण याच्या मिडलमध्ये गाईस याला सेट करून घ्यायचं आहे पूर्ण. त्या काही तुम्हाला परत प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये चाललं जाते. इथं काही जे आपलं सॉन्ग ज्या नावाने सेव्ह असते आपल्या फाईलमध्ये ते काहीच तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं. तर आपण जस्ट इथं असं टाईप करून घ्या, एक दंडा आहे वक्रतुंड आहे. आणि इथे एक स्लॅश देऊन घ्यायचं, आपण इथं ऑफिशियल सॉन्ग इथं टाईप करून घ्या ओके. अशा प्रकारे काही आपल्याला टाईप करून घेऊया ओके. तर टाईप करायच्या नंतर आपण कलर तुम्हाला व्हाईट ठेवून घ्यायचा ओके. आणि फॉन्ट तुम्ही कोणता पण चूज करू शकता ओके. आणि याला काही जसं एक लाईनमध्ये तुम्हाला असं पूर्ण खेचून घ्यायचं आहे, म्हणजे ते एक लाईनमध्ये येऊन जाईल. टिक करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि मोमेंट ट्रान्सफॉर्मेशनमध्ये येऊन याला अशा प्रकारे मिडलमध्ये सेट करून घ्यायचं आहे पूर्ण ओके. ॲड इफेक्टमध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि इथून काही तुम्हाला ऑफसेट नावाचा इफेक्ट त्याला क्लिक घेऊन टाकायचं ओके. तुम्ही सर्च करून त्याला घेऊ शकता ऑफसेट नावाचा इफेक्ट. स्टार्टला काहीच तुम्हाला एक प्लस कॅड करायचे, लास्टमध्ये येऊन तुम्हाला आणखी एक प्लस कॅड करायचे. आधी आपण याला पूर्ण लास्टमध्ये एक्सपांड करून घेऊया ओके. लास्ट पॉईंटवरती येऊन गाईस इफेक्टमध्ये जाऊन ऑफसेटमध्ये जाऊन लास्टमध्ये एक प्लस की ॲड करून घ्यायचं. याला आता जो ऑफसेट आहे तो तुम्हाला असं -2000 ओके, -2000 पुढे गाईस तुम्हाला ठेवून घ्यायचं ओके. तर आपण इथं 2200 ठेवून घेऊया ओके. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपला जर कशाप्रकारे आपला काही तो मूव्ह करत आहे आपला टेक्स्ट ओके. एकदम इझी वेमध्ये, एकदम प्रॉपरली वेमध्ये काहीच तो आपला मूव्ह करत आहे. त्यानंतर काही तुम्हाला ज्या बाकीचे फॉन्ट आहेत त्याला पण काही तुम्हाला अशाप्रकारे लास्टपर्यंत एक्सपांड करून घ्यायचं. लास्टपर्यंत एक्सपांड केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता तुमचा इथं पूर्ण व्हिडिओ एडिट झाला आहे. त्यानंतर काही सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲरोवरती आणि तुमच्या व्हिडिओला इथून एक्सपोर्ट करून टाकायचं. तर काही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करायचं आहे. आणि काही मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.